आज दिनांक 16/4/2019 रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आम्ही मायनेवर पोस्टाची पोलीस शिपाई शिरकुळे तसंच पोलीस कॉन्स्टेबल बुधावले व नाईक पोलीस कॉन्स्टेबल भिलारे यांना गुप्त माहितीची बातमी कळवली. त्यावरून त्यांनी पेट्रोलिंग करून दोंडेवाडी गावामध्ये बहार हॉटेलसमोर ओमनी क्रमांक 14BK4568 यामध्ये देशी दारू वाहतूक होत असल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनी पाठलाग करून सदरची गाडी ताब्यात घेतली असता त्यावर असलेल्या चालक याला नावगाव विचारता. त्याने आपले नाव अमोल सुरेश फडतडे वय 27 वर्ष राहणार कातव कटाव तालुका कटाव जिल्हा सातारा असे कळवलेले आहेत. गाडीची पाणी करता त्यामध्ये 15 बॉक्स देशी दारूचे मिळून आलेले आहेत. त्याची किंमत अंदाजे 37,440 रुपये आहे. त्याच पद्धतीने ओमनीची किंमत साधारण 1.5 लाख रुपये आहे. असा एकूण 1,87,440 रुपयाचा माल पोलिसांनी दारूबंदी कायद्याखाली ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी पोलीस शिपाई NH शिरकुळे बक्कल नंबर 650 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडूस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रेट नंबर 102/2019 मुंबई दारूबंदी कायदा कलम 65(k)(d)(e) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास PN 466 हांगे हे करीत आहेत.